नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष ज्योतिषकाठ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे ऋतू वर्ष आहे श्रावण महिना आहे कृष्ण पक्षाची नऊ मी आहे नक्षत्र रोहिणी आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि रात्रीचा कर्ण आहे तो घरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सहा वाजून पाच मिनिटापासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिन दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटापासून ते दहा वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ दुपारी दो दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु आणि शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष मेषराशीच्या द्वितीय सणात चंद्राचा भ्रमण आहे व्येत असणाऱ्या गुरुबरोबर आणि चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आर्थिक संदर्भात आजचा दिवस अतिशय चांगला आहे तुम्हाला आर्थिक लाभ मिळ मिळू शकतील त्याचप्रमाणे काही गुंतवणूक करायची असेल तरीसुद्धा आजचा जो दिवस आहे तो अतिशय शुभपल राहील त्याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या काही मागण्या असेल त्या आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरची जी, जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीमध्ये चंद्राचा आहे तृतीयात असणाऱ्या शुक्राबरोबर आणि लाभात असणारा गुरुबरोबर चंद्र चंद्र लाभयोग करणार आहे आज तुमचा आत्मविश्वास खूप चांगल्या प्रकारे दिसेल आणि सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसेल आजच्या दिवशी तुम्ही जास्त प्रमाणात बिझी असाल आपल्या कामामध्ये वेगळं असाल वेगवेगळ्या प्रकारचे कामं पूर्णकडे पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं तुम्ही सहजपणे पूर्णसुद्धा करू शकाल आजच्या दिवशी ट्रॅव्हलिंग वगैरे होऊ शकतील कागदोपत्री व्यवहार किंवा अन्य कुठल्याही प्रकारची कामं तुम्ही हातात घेऊ शकता आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील मित्रपरिवारांबरोबर बोलणं किंवा त्यांच्या भेटीगाठी घेणं त्यांच्यावरून काही मदत मिळणं आर्थिक लाभ होणं ह्या सर्व संदर्भातले जे लाभ आहेत ते तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे जरी बिझी असला तरी तुमचे कामं मार्गी लागतील आणि दिवस तुमच्या टी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या वेयस्थाना चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयत असणाऱ्या शुक्राबरोबर द... आणि दशमात असणारा गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील परंतु कामं तुमची पूर्ण होताना दिसतील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळताना दिसतील त्याचप्रमाणे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्राशी संबंधित सुद्धा आज थोडंसं ट्रॅव्हलिंग किंवा प्रवास योग होण्याची शक्यता आहे दिवस थोडासा वेगळं राहील परंतु शुभफलदायी असा त्याचा अनुभव नक्की येईल या नंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभ असा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर आणि भाग्यात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं भ्रमण आहे मित्रपरिवारांबरोबर भेटीगाठी होतील त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचे चा लाभ सुद्धा मिळतील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून देईल आजच्या दिवशी तुम्हाला लक किंवा भाग्याची साथ सुद्धा चांगल्या प्रकारची लाभ एकंदरीत दिवस चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या या नंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दशम सणा चंद्राचा भ्रमण आहे वेयात असणाऱ्या शुक्राबरोबर आणि अष्टमात असणारा गुरु बरोबर चंद्र लाभयोग करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्राशी शे संबंधित काही चांगल्या गोष्टी किंवा चांगले, कि चांगले अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता आहे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल त्याचप्रमाणे जर का तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही चांगल्या अनुभव किंवा चांगल्या चुणूकदार अशा कल्पना तुम्हाला सुचू शकतील त्याचप्रमाणे इन्कम सोर्स कशा प्रकारे वाढवावेत मल्टिपल इन्कम सोर्स कशा प्रकारे करावेत या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण अशी संधी तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा तुमच्या कामाशी संबंधित राहील आणि त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील या नंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेयात असणाऱ्या रवी बरोबर आणि सप्तमात असणाऱ्या बुधा बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं भ्रमण आहे आज तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता दिसून येईल महत्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध आजच्या दिवशी अतिशय उत्तम राहतील वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फ्यायला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता जास्त राहील त्याचप्रमाणे भविष्यकालीन भविष्य काळासाठी काही महत्वपूर्ण योजना किंवा त्या संदर्भातले काही चांगले विचार तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील एकंदरीत दिवस खूप चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या या जी रास आहे ती आहे तुळू रास तुळ राशीच्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे षष्टात असणाऱ्या गुरुबरोबर आणि दशमात असणाऱ्या हा चंद्र लाभयोग करणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्यावे लागेल मात्र तुम्हाला लाभ चांगल्या प्रकारे शक मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा काही चांगल्या घटना निश्चित घडून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरची जी है है भुरिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आठव्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात असणाऱ्या शुक्राबरोबर आणि पंचमात असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे उत्तम अशा प्रकारचा आजचा ग्रहण खास करून जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात चांगले दिसेल गेल्या काही दिवसापासून तुम्ही पाहत असाल की वैवाहिक जोडीदार तुमच्यावर तुमच्यावरती हवी झालेले आहेत परंतु आजचा दिवस पूर्णपणे वेगळा असेल तुमच्या जी हार्मोनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे संभवतो त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथेसुद्धा तुमच्या दोघांमधले जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल ती खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल या नंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असणाऱ्या शुक्राबरोबर आणि चतुर्थात असणाऱ्या गुरु बरोबर चंद्र लाभयोग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं भ्रमण आहे खास करून जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल तेथील ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध सुधारण सुधारतील त्याचप्रमाणे जर का तुम्ही जॉबलेस असाल तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा आजच्या दिवशी चांगली दिसून येईल मात्र आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरचे जे रास आहे ते आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर सुद्धा हा चंद्र लाभ योग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं भ्रमण असणार आहे खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधली जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ते अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येईल जर तुमचा विवाह झाला विवाह झालेला असेल तर वैवाहिक गिळधारावरच्या नातेसंबंधित सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील वैवाहिक गिळदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक सुद्धा आजच्या दिवशी संभवतो परंतु म्युच्युअल अंडरस्टँडिंग रिलेशनशिप बद्दलची आजच्या दिवशी खूपच चांगली दिसून येईल या नंतरची जी रास आहे ती आहे रास। चतुर्थ चतुर्थस्थाना चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयात असणाऱ्या गुरुबरोबर आणि षष्टात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा दिवस आहे तो तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो तुम्हाला आराम तुम्हाला मिळेल सुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल दिवस जसा तुम्हाला हवा आहे त्याप्रमाणे व्यतीत होईल एकंदरीत आजचा दिवस आहे तो तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन मीनराशी तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्यात असणाऱ्या शुक्र गुरु बरोबर आणि पंचमात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे थोडासा बिझी डे असेल जी काय महत्वपूर्ण कामं असेल ते तुम्ही हाती घ्याल आणि ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील कुठलीही कामं तुमची आज अडणार नाहीत आज, आज तुम्ही ऍक्टिव्ह राहाल आणि काम पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल त्या व्यक्तीवर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी चांगल्या प्रकारे संभवतो एकंदरीत तुमचा आजचा दिवस जरी बिझी डे असला तरी दिवस तुमचा उत्तम जाणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार बावीस करता तो संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद